आता संजय राजाराम राऊत ने महाविकास आघाड़ी ही मजबूती ने महाराष्ट्र मधे एकत्र फिरेल अशी भूमिका मांडली। पण काल झालेल्या मातोश्रीच्या बैठकीमध्ये उबाटाच्या नेत्यांच्या समोर आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलेला आहे की येणाऱ्या सगळ्या निवडणुका हे आपण अकेला चलो रे, म्हणजे कोणाबरोबरही आघाडी न करता आपण लढवायचे आहेत, असं जेव्हा कालच्या उबाटाच्या बैठकीमध्ये ठरल्यानंतर आज संजय राजाराम राऊत नेमकं कोणाची भूमिका मांडतायत। महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये आदित्य ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी आणि त्यांची आणि संजय राऊतची भूमिका वेगळी खरेच आहे का याबद्दल महाराष्ट्राला माहिती द्यावी।